नमस्कार, पद्मजात रेसिपी मराठी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत खेकडा भजी। जशी आपण गाड्यावरती खातो किंवा हॉटेल मध्ये असतात त्या पद्धतीची खेकडा भजी घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत। त्यातली एक भाजी तुम्हाला मी खाऊन दाखवते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्याच्यामध्ये अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ही व्यवस्थित पद्धतीनं छान रेसिपी तयार करता येईल। कांदा भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 मध्यम आकाराचे कांदे, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1/2 चमचा लिंबूचा रस। कांद्यामध्ये बसेल एवढंच बेसन पीठ घालायचं आहे। या ठिकाणी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये लागणारे जे मसाले आहेत, ह्याच्यामध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी ओवा घेतलेला आहे 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, मीठ चवीनुसार 1 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, जिरे 1/2 चमचा, कॉर्नफ्लोअर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धणा पावडर 1/2 चमचा, हळद 1 मोठा चमचा, तांदळाचं पीठ आणि खायचा सोडा 1/2 चमच्याला थोडासा कमी घ्यायचा आहे। लसूण पेस्ट 1 चमचा, तळण्यासाठी तेल, गरज वाटली तर 1 ते 2 चमचे पाणी वापरायचं। कांदा चिरून घेणार आहोत आता आपण। उभा कांदा चिरून घ्यायचा आहे, त्यासाठी सुरुवातीला दोन्ही साईडचे हे जे 2 भाग असतात हे काढून घ्यायचे, सालं काढून घ्यायची, व्यवस्थित बरोबर मध्यभागातून कट करायचा। हा इथला हा जो पिवळा पोर्शन असतो हा पण काढून घ्यायचा, म्हणजे पाकळ्या आपल्या व्यवस्थित सुट्ट्या होतात। आणि उभे स्लाइस करायचे, एकदम पातळ त्या ठिकाणी कापत जायचा कांदा। जेवढा कांदा पातळ कापला जातो तेवढं तो व्यवस्थित सेपरेट होतो आणि भजीमध्ये कुरकुरीत लागतो। जास्त जाड कांदा असेल तर भजी मऊ होते। या ठिकाणी हे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत अशा सेपरेट करून घ्यायच्या। सगळे कांदे मी या पद्धतीनं कापून घेणार आहे। आता कांदा या ठिकाणी चिरून झालेला आहे, बघू शकता तुम्ही, असे सेपरेट ह्याच्या सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या। मीठ घालायचं चवीनुसार, लाल तिखट, जिरे, हिंग, कॉर्नफ्लोअर, कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडे नाही वापरलं तरी चालेल, तांदळाच्या पिठामुळं क्रिस्पीनेस येतो, तांदळाचं पीठ, हळद, हळद जास्त नाही घालायची नाहीतर भजी आपली लाल होतात खूप, धणा पावडर, गरम मसाला, आमचा आलं लसूण पेस्ट, ओवा जो आहे हातावरती थोडासा चुरून घालायचा आहे। हे सगळे मसाले व्यवस्थित पद्धतीनं ह्या कांद्याला लावून घ्यायचे। मसाले लावत असताना थोडासा कांदा असा दाबून घ्यायचा, म्हणजे यातला रस व्यवस्थित बाहेर येतो। कारण जास्त पाणी न वापरता आज आपण भजी करणार आहोत, कुरकुरीत कांदा भजी करणार आहोत, याला खेकडा भजी असं देखील म्हणतात। मसाले व्यवस्थित कांद्याला लावलेले आहेत, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे घालून आता 10 मिनटं आपण हे असं झाकून ठेवणार आहोत। या ठिकाणी 20 मिनटं कांदा आपण झाकून ठेवला होता, कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ घालूया। यातलं निम्मच बेसनपीठ अगोदर घालायचं, हे व्यवस्थित पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। हे खूप ओलसर आहे अजून, ह्याच्यामध्ये अजून बेसनपीठ बसतंय, ते राहिलेलं जे पीठ आहे यातलं निम्मं मी आत्ता घालते, बघूया। हे राहिलेलंही बेसनपीठ या ठिकाणी लागतं आहे आपल्याला, थोडंसं ओलसर आहे कांदा अजून, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इतपत हे घट्ट व्हायला पाहिजे, जास्त पातळ नाही ठेवायचं, जास्त पण घट्ट नाही करायचं, तर भजी आपली कुरकुरीत होतील।
पीठ आपलं इतपत घट्ट पाहिजे हे आपण असं हे करू शकतो, याचा गोळा करू शकतो, इतपत पीठ घट्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये राहिलेले जे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत, खायचा सोडा आणि लिंबूचा रस, हे आपण घालून घेऊया. लिंबूचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सोडा घालायचा आणि अगदी किंचित एकच चमचा सोडा हा व्यवस्थित मिक्स होण्यासाठी पाणी आपण त्या सोड्यावरती थोडंसं घालूया, म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित सोडा आपला मिक्स होईल. छान हे मिक्स करून घ्यायचं. आपलं पीठ तयार झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे का चेक करून बघूया. तेल व्यवस्थित कढलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता भजी घालून घेणार आहोत. या भाज्यांना हाताच्या सहाय्यानंच सोडायचं आहे तेलामध्ये, कारण ह्याचा इरेग्युलर असा आकार असतो, चमच्या सहाय्यानं नाही सोडायचं. घालून घेतलेली आहेत, गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता जर तिखट तुम्हाला कमी आवडत असेल किंवा लहान मुलांसाठी करत असाल तर लाल तिखट थोडं कमी वापरलं तरी चालेल. पलटून घेतलेली आहेत भजी व्यवस्थित पद्धतीनं, दुसऱ्या साईडनं पण आपण भाजून घेऊयात. व्यवस्थित भजी तळून झालेली आहेत, आपण काढून घेऊयात. आता खूपच छान यांना रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण खूप सुंदर झालेलं आहे. या ठिकाणी दुसरा मी घाणं घातलेलं आहे, याच्यामध्ये ही भजी पण तळून झालेली आहेत. सगळी भजी आपण ह्याच पद्धतीनं तळून घेऊया. सगळी भजी आपली या ठिकाणी तळून तयार आहेत. तयार आहेत खेकडा भजी, खूपच छान आणि कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत. बघू शकता ह्याचं जे टेक्स्चर आहे हे खूपच सुंदर झालं आहे आणि एकदम कुरकुरीत झालं आहे. यातली एक भाजी तुम्हाला मी खाऊन दाखवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या समोर बेल आयकॉनचं एक चिन्ह येतं, त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका. म्हणजे ज्या वेळेला मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत रहा पद्मजाज रेसिपी मराठी. धन्यवाद.